नाशिक शहरामध्ये स्वच्छतेचा विचार जर केला तर हजारोच्या टनाने नाशिक शहरात कचरा निर्माण होतो. त्या कचऱ्यापासून डम्पिंग ग्राउंड व इतर ठिकाणी दुर्गंधी पसरते. आपण आपल्या घरात निघणाऱ्या कचऱ्यापासून खत निर्माण करू शकतो. जसे संदीप चव्हाण यांनी आपल्या घरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करून गच्चीवरची बाग फुलवली. नाशिकमधला जो कचऱ्याचा प्रश्न आहे, काही अंशी म्हणजे बऱ्याच अंशी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय की लोकांनी घरच्या घरी कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं. म्हणजे घरातला जो कचरा असतो की किचन वेस्ट असतो, खरकटं अन्न असतं, काही पालापाचोळा असतो, पालापाचोळा हा जाळला जातो तर त्यातून आणखी प्रदूषणात भर पडत असते. तर तिन्ही प्रकारचा जो कचरा आहे तो कशा पद्धतीने कंपोस्टिंग करायचा, कशा पद्धतीने त्याचं खत तयार करायचं आणि त्याच्या सोप्या सोप्या पद्धती काय काय असू शकतात, तर याच्यावरती मी मुख्यतः काम करतो आणि लोकांना प्रेरित करतो की तुम्ही घरच्या कचऱ्याचं घरीच त्याचं व्यवस्थापन करा. पहिली गोष्ट जी आहे की कचरा वाळवायला शिकायचं, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वाळवा. त्याचं कंपोस्टिंग म्हणजे कुंडींमध्ये भरा, वाफ्यांमध्ये भरा, त्याचं आपोआप कंपोस्टिंग होतं. किंवा वाळलेला कचरा हा तुम्ही कोणत्याही साधनामध्ये भरला, म्हणजे ड्रम असेल, काही छोटीशी डस्टबिन असेल, त्याच्यामध्ये टाका, तो आपोआप कंपोस्टिंग होतो. ह्या पद्धतीनं रोजची आपली प्रक्रिया एकदा चालू झाली की त्यामधला हा पालापाचोळा खाली दबत जातो. 2 ते 2.5 महिन्यात आपल्याला साधारण 100 ते 200 किलो खत तयार मिळतं आणि अगदी कोणत्याही केमिकल न टाकता, कोणतीही कंपोस्टिंग पावडर न टाकता, फक्त त्यामध्ये 1 महिन्यानंतर तुम्ही फक्त मुठभर गांडूळं टाकून दिले तर तुम्हाला गांडूळांचं ते खतसुद्धा मिळतं. ह्या प्रोसेसमध्ये, ह्या सेटअपमध्ये 3 प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर आपल्याला किंवा ग्रॅन्युअल स्वरूपातलं फर्टिलायझर मिळतं. हा प्रयोग खूप मेहनतीचा नाही आणि खर्चिकही नाही. सहजपणे आपण आपल्या रिकाम्या वेळेत आपल्या घरातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावून खत तयार करू शकतो. नाशिकमध्ये 300 घरांमध्ये हे काम चाललेलं आहे. म्हणजे 300 घरांसाठी मी काही वेळेस त्यांना फक्त फोनवर मार्गदर्शन करतो, काही वेळेस प्रत्यक्ष जाऊन सांगतो की कचरा व्यवस्थापन कसं करा. घरातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायला सुरुवात करा. तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर मी तुम्हाला सांगेल. कोणताही त्याच्यासाठी खर्च नाही आहे, कोणतीही कंपोस्टिंग पावडर, डस्ट आणायची गरज नाही. अगदी सोप्या सोप्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला थोडासा त्रास होतो, एकदा ते टॅकल व्हायला लागलं की त्याचं व्यवस्थापन छान होतं. त्यातून तयार होणारं खत आपण आपल्या बागेसाठी वापरा, बाहेरचे रासायनिक खतं आणायची गरज नाही आहे. आपणही आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन घरच्या घरी करू शकतो, त्यामुळे आपलं आरोग्य व पर्यावरण सुंदर राहू शकते. मी माया, नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी.